आपल्या सर्वांच्या समोर ऋण व्यक्त करतील आणि त्यानंतर बरेचसे लोकांची व्यवस्थाव्यवस्था झालेली आहे, काही जेवलेल्या आहेत, उर्वरित सर्वांसाठीच हा याच मंडपात सावलीमध्ये या ठिकाणी दक्षिण उत्तर किंवा पूर्व पश्चिम जशा सोयीच्या वाटतील तशा पंक्ती बसतील आणि सर्वांनी भोजन केल्याशिवाय कुठे जाऊ नये ही खरी शेवटची श्रद्धांजली मान्याबाईला होईल. त्यानंतर शेती मातीतून गोठ्यातून आलेले महाराज ज्यांनी त्या प्रवचनातून सांगितलं, कमी गोठ्यातून आलोय, पिंडी गुडघ्याव मोडलेला आहे, कुरडीनं पिंडी तोडलेली, महाराज या ठिकाणी पसायदान करतील. त्या अगोदर आदरणीय महेशदादा लांडगे ते 5-10 मिनिटात पोहोचतील. आम्ही त्यांना सांगितलं, दादा तुम्ही बरेच काही गाड्यावाल्यांसाठी केलेलं आहे, येवना जिशी पर्यंत तुम्ही बक्षीस दिलेलं आहे, म्हणून गाड्यावाले तुमच्या स्वागताला तयार आहेत, परंतु तुम्हाला थोडा वेळ लागत असेल तर आम्ही ते म्हणले कार्यक्रम तुम्ही पुढे घ्या, चालू करा, मी 10-5 मिनिटात जवळेकर कुटुंबाला भेट देईल. त्यांच्या प्रती भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित झालेली आहे. आता या ठिकाणी राजू शेठ जवळेकर आपलं ऋण ठिकाणी व्यक्त करतील. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या मन्या बाईला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मन्या बाईवरती प्रेम करून आमच्या दोन्ही बंधूंवरती प्रेम करून आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहात, हे आपलं ऋण आम्ही दोघं भाऊ आयुष्यभर विसरणार नाही. दादा आपण प्रत्येक घाटामध्ये गेल्यानंतर जर एखाद्या बैलाची मोडतोड झाली तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स नसती तर मी एक साधारण 25 लाख रुपये किमतीची ॲम्ब्युलन्स मान्याच्या नावाने आपल्या हाताने लवकरच लोक अर्पण करणार आहे. ती विना सेवा विना मोबदला संपूर्ण पुणे जिल्ह्यात जे जे तालुके असतील त्या त्या ठिकाणी त्या त्या यात्रेला जाईन आणि कोणत्याही त्या ॲम्ब्युलन्ससाठी एकही रुपये खर्च होणार नाही याची दक्षता घेईन आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परमेश्वर लवकरच आपल्याला परत एक मान्या धक्के देईल. थांबतो मी. धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे महाराज.